नमस्कार, मी रोहित तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मराठी कढई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा। सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर उद्या काहीतरी छान असं भेट असेल ना घरी, तर त्याच्याशी रिलेटेड श्रीखंडाची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। घरी जमवलेल्या दह्यापासून अगदी सोप्या पद्धतीने आपण श्रीखंड कसं बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे। तर चला रेसिपी बघूया। तर अशा नवनवीन रेसिपींसाठी मराठी कढई या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे दही। तर इथे मी 1 लिटर दुधाचं दही तयार केलेलं, हे बघा घरचं जमवलेलं दही आहे, ते लागणार आहे आपल्याला। त्यानंतर इथे एका पसरट अशा भांड्यामध्ये मी चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीवर आपण असं कापड पसरवून घेणार आहोत। इथे मी कॉटनचं सुती कापड घेतलेलं आहे, हे बघा पातळ असं कापड पसरवून घेतलेलं आहे मी। त्यामध्ये आपण जे घरी जमवलेलं दही आहे ते ओतून घेणार आहोत। तर सर्व दही मी ॲड करून घेतो। आपल्याला बेसिकली या दह्यामधून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला कापडाच्या सहाय्याने गाळून काढायचं आहे। हे बघा चारी साईड मी अलगद अशा उचलून त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे, जास्त दाबायचं नाही आहे। हे बघा त्यामधील जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपोआप निघून जाते। हे बघा अशा प्रकारे त्यामधून पाणी हळूहळू बाहेर येते। आता हे जे दही आहे ते आपल्याला या कापडासकट असं चाळणीमध्ये 5 ते 6 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुम्ही नळाला बांधून ठेवूनसुद्धा ही पुडी ठेवू शकता। तर आता मी ह्यावर एक थोडंसं जड असं काहीतरी ठेवतो, तर माझ्याकडे हा दगड आहे तो ठेवतो, तुम्ही खलबत्ताही वापरू शकता। आणि जे आपल्याला आता पाणी बाहेर निघणार आहे किंवा हे निघालेलं आहे बघा, हे त्याची तुम्ही कढी करू शकता किंवा डाळ भाजीमध्ये वापरू शकता, अगदी चपातीचं पीठ मळण्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर करू शकता। हे खूप पौष्टिक असं पाणी असतं। तर आता इथे 5 ते 6 तास झालेले आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं, तर बघू शकता तुम्ही आपलं दही खूप असं घट्ट झालेलं आहे। तर ह्याला चक्का असं सुद्धा म्हणतात, तर आपला हा चक्का दह्याचा तयार झालेला आहे। तुम्हाला मी चमच्याच्या सहाय्याने दाखवतो। हे बघा आपलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं दह्यामध्ये ते बघा निघून गेलेलं आहे। तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतो। हे बघा मी पूर्ण दही जे कापडाला होतं ते सर्व काढून घेतलेलं आहे। तर आता एका विस्करच्या सहाय्याने मी हे खूप छान असं फेटून घेणार आहे। आपल्याला दही खूप छान फेटून घ्यायचं आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा लम्स राहता कामा नये। श्रीखंडाचं जे टेक्स्चर असतं खूप स्मूथ असं असतं, ते टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला दही कमीत कमी 5 ते 10 मिनटं फेटून घ्यायचं आहे। फेटताना त्यामधून थोडंसं तूप बाहेर येतं, तर त्या स्टेजपर्यंत आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे। तर मी हे दही आता छान असं फेटून घेतो। अजिबात स्किप नाही करायची आहे ही स्टेप, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। हे बघा 5 ते 10 मिनटानंतर माझं दही खूप छान असं फेटून झालेलं आहे, खूप स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला, तुम्ही बघू शकता। हे बघा त्याच्यावर एक वेगळी अशी शाईन आलेली आहे। तर ह्या स्टेजला आपलं दह्याचा चक्का खूप छान फेटून झालेला आहे। तर आता त्यामध्ये आपण जे आपले दुसरे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे साहित्य आहे आपले दुसरे, ते ॲड करून घेऊया। तर यामध्ये मी ॲड करणार आहे 5 टेबलस्पून 5 मोठे चमचे साखरेची पूड। ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली साखर आहे, तुम्ही कॅस्टर शुगरसुद्धा वापरू शकता। तर ही जी पावडर आहे साखरेची जी पूड आहे ती मी ह्या आपल्या दह्याच्या मिश्रणाबरोबर मिक्स करून घेतो। तर आपली साखर आता मिक्स झालेली आहे, त्यामध्ये आपण ॲड करूया 1 छोटा चमच वेलची पावडर। तर
तर इथे मी वेलची आणि पिस्ता फ्लेवरचं श्रीखंड तयार करत आहे। तुम्हाला जर केशर पिस्ता हवा असेल तर तुम्ही केशर थोडंसं दुधामध्ये भिजून तेही ॲड करू शकता। तर यामध्ये थोडेसे बदाम आणि पिस्ताचे मी काप टाकून घेतो, हे सुद्धा मिक्स करूया। ते बघा आपलं श्रीखंड रेडी आहे, खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, अगदी बाजारापेक्षा पण चांगलं आलेलं आहे टेक्स्चर आणि चवीला खूप छान झालेलं आहे। ते बघा मी एका सर्विंग बाउलमध्ये श्रीखंड आपलं काढून घेतलेलं आहे, तर त्यावर आपण बदाम आणि पिस्ताचे काप टाकून त्याला सजवून घेऊया। तर पाहिलंत ना किती सोप्या पद्धतीने आपण श्रीखंड घरच्या घरी तयार करू शकतो। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी कढई या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।